छोटासा एक अनुभव काही लोक त्यांच्या संदर्भात सांगतात की चिपूणला एकदा पूर आला आणि दळवटणे या गावाला पुराचा फटका पडला होता आणि गावाचं नाव ऐकताच त्या ठिकाणी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या गावात कधी कधी गेले होते त्या ठिकाणी काय काय झालं होतं कसा महाराजांच्या इतिहासात या गावाचा एक मोठा वाटा आहे मराठा सैन्याच्या छावणीचे हे गाव आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या गावात एक ते सौरभ करडे होते त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं खचून जाऊ नका हे महाराजांच्या छावणीचं गाव आहे या गावाचा आपला इतिहास आहे हे शूरवीरांचं गाव आहे त्यामुळे तुम्ही पुराचा मुकाबला करू शकाल आणि त्या एका फोनने त्या गावातल्या लोकांना इतकी ऊर्जा आली की त्या महापुरामध्ये एकमेकाला सांभाळत ते गाव पुन्हा उभं राहिलं आणि मला असं वाटतं की ही जी काही ऊर्जा बाबासाहेबांमध्ये होती ती ऊर्जा समोरच्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्याची त्यांची जी क्षमता होती त्यामुळेच मग अशी उल्लेख झाल्याप्रमाणे पाच लाख घरांपर्यंत शिवचरित्र पोचवून एक शिवसंस्कारित पिढी या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी तयार केली